पाजगांव पुलिस थाना अंतर्गत नाकाबंदी के दौरान पुलिस को मिली जानकारी के अनुसार कुख्यात डकैती और वाहन चोरों को पुलिस ने धर दबोचा है। पुलिस ने आरोपियों के पास से डीओ गाड़ी जब्त की, साथ ही कई शहरों में गुनाह करने की कबूली इन आरोपियों द्वारा दी गई है। ऐसी जानकारी सहायक पुलिस निरीक्षक मंडवाले इन्होंने दी है। आज दिनांक 26/9/2020 रोजी पोलीस स्टेशन कोई अंतर्गत पाजगांव चौकी येथे नाकाबंदी चालू होती। नाकाबंदी दरम्यान वरिष्ठांकडून माहिती मिळाली की दोन इसम चोरी करून उमरेड मार्गे उमरेडकडून पाजगांव मार्गे नागपूरला जात आहे। तर सदर आरोपींना पकडण्यासाठी स्टॉपला अलर्ट करण्यात आले होते। नाकाबंदीचे जे कर्मचारी आहेत त्यांनी सदर दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले। सदर आरोपी हे चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर शहर इथे घरफोडीच्या किंवा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेले आरोपी आहेत। त्यांना ताब्यात घेऊन दोन्ही आरोपी आणि त्यांनी चोरी केलेली मोपेड ताब्यात घेऊन त्यांना सक्करदरा येथील स्टॉपच्या ताब्यात देण्यात आले। आज दिनांक 26/9/2020 रोजी पोलीस स्टेशन पाचगाव अंतर्गत नाकाबंदी सुरू होती। सदर नाकाबंदी दरम्यान वरिष्ठांकडून माहिती मिळाली की दोन आरोपी हे उमरेडकडून कुई पाचगाव मार्गे नागपूरकडे जात आहे। तर नाकाबंदी दरम्यान दोन आरोपी मोपेड दोन इसम मोपेड गाडीने जात होते। सदर इसमांना पोहवा लांजेवार आणि टीमने पकडून पुढील कार्यवाहीकरिता पोलीस स्टेशन सक्करदरा येथील स्टॉपच्या ताब्यात देण्यात आले। एनबीसी न्यूज के लिए क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।